इटालिया. अन्वी कोणत्या मामाची मामी अन्वी? रविता वाडी, रविताची वाडी. प्रोग्राम संपलेला आहे, दुसऱ्यांचं हॉल बुक केलेला आहे. माझा आवाज नसेल आणि आहे प्राची मामाची. बाकी सगळे इकडे बस अक्षय बसलेला आहे. गर्मी झाली नवरदेवाला फार फार आणि तिकडे पण गर्मी झालेली दिसत आहे नवरीच्या भावांना. तिकडे बसले आहेत काकाजी बाबा आणि अक्षयचे बाबा. ते आहेत मेघाचे मामा, मोठे मामा आणि लहान मामा. हो एक काकाजी काकाजी कागद पेन. सो प्रोग्रामच्या दिवशी संध्याकाळचं वेळ आहे आता आणि जेवण वगैरे करून आम्ही सगळे घरी आलो जवळपास 7 वाजे. आणि प्रोग्राम हॉलमध्ये असल्यामुळे घरी कुठलेच कामं नव्हते, सगळे रिलॅक्समध्ये होते. त्यामुळे मग म्हटलं जे पण काही सामान आहे ओपन करून बघू. काही फ्रुट्सचे जे दिले जातात ते दिलं होतं आणि हे काही जे मेघाला ओवाळणीमध्ये जे दिले जातात सामान जे लेडीजचे रिलेटेड असतात ते ओपन केलं होतं आम्ही. खूप छान आणि कामाचं सामान दिलेलं होतं आणि मला पर्सनली खूप जास्त आवडलं. कमीत कमी अशा वस्तू द्यायला पाहिजे ज्या खरंच आपल्या यूजमध्ये होऊ शकतात. सो आता आम्ही आता इथं सगळे पैसे काढलेले जे पण काही त्यांना टिका लावलेलं होतं मेघा आणि अक्षयला. अक्षयचे अक्षयकडे होते, त्यांच्या घरी गेले होते आणि हे जेवढे पण आहेत आता मेघाला जे टिका लावण्यात आले ते सगळे आम्ही मोजण्यासाठी काढत आहोत. काही लिफाफ्यांमध्ये दिलेले होते, काही असेच दिले होते विदाऊट लिफाफ्यामध्ये टिका लावलेले होते. सो हे सगळं आता मोजत आहोत, बघू आता किती होतात. आणि सगळे फार फार एक्साइटेड दिसत आहेत. पाकिटातले नाव आहेत अक्षरी फोन करा अर्ध पैसे तिथे पाठवणार इकडं काय करून घ्या. लासाचे फोटो नाही काढले तुम्ही एकदा स्टेजवर? काढला पण असं इथे घरी काढला. फुलं का झाले तुमचे व्हॉट्सअप लोक बेगा आपल्या आता आमचे दोन ड्रेस नेला त्याचा का जेवणाला त्यांना माहित नाही सांगू का नाही जेवणाचा आहे त्यांचा आहे. कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आहात आपण. आपले नाही नाही आपल्या खिशात 5,000 आहेत. एवढा सिक्युरिटीच्या माहोल गेट अजून बसायला पाहिजे. चोर अंदर राहिला तर आउट ऑफ द बॉक्स.
बडीराम श्रावण बसले रत्नाकर बोरकर शंभर हे आताच नाही म्हणत आहे, जवळपास 6-7 महिने झाले म्हणते. तो उचल हा नवरी मटण बनवत आहे आणि आपल्या आपल्या पाहुण्याला चालत आहे. कालचे दिलेले काजू बदाम काजू बदामच खाल्ले. काल जे मला टिकाला पैसे पडले त्याचे हे मटण बनवायला लावत आहे. आम्हाला हे करताना खूप आनंद होत आहे आणि माझ्या सवाची मी बिलकुल काम नाही करत आहे. स्टोव सारखा आवाज येते. आधी तेल टाकायचं आणि त्याच्यानंतर लसूण लाल टाकायचं करायची आणि मग त्याला थोडा वेळ होऊन घ्यायचं. त्याच्यानंतर मग गरम मसाला घालायचं. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते आम्हाला कमेंट दिली ना तुम्ही सांगा. नक्की सांगा कमेंट सांगा. पांढरा रसा बनवतात. हा कार्यक्रमाचा आखरी टप्पा आहे. त्याच्यानंतर आपल्या घरी जा आणि आपल्या आपल्या घरी जाशिवाय संपत नाही. हे काय टाकले तुम्ही? हे आम्ही आता गरम मसाला टाकला आहे. याच्यामध्ये केचपान आहे, हल्दी आहे आणि तुझा सिक्रेट मसालाही आहे का? हो, आणि आमचा सिक्रेट घरगुती मसाला आहे. मग रेसिपीज कशाला देऊन राहिला तर सिक्रेट मसाला ते तसा बनलच नाही. मला वाटते की जो आस्वाद आम्ही घेतो कोणी ना पाहिजे. मी मटण खात नाही पण मटण बनवत आहे. हळद तिखट हे आमचं घरगुती लाल मिरचीचे तिखट आहे. ही मिरची आहे रविताची वाडी. लीलाबाई आहे. लीलाबाई आहे. कपडे धुवत आहे. कालच्या कार्यक्रमाचे कपडे निघाले. कालच्या कार्यक्रमामध्ये काम मिळायला
मग शाळा तिथे करून टाक इथे चवीनुसार हळद तिखट आणि मीठ